हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. पहिली युनिट आपण कंप्लीट केलेलं आहे. सेकंड युनिट जे आहे ते म्हणजे आहे आपलं इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. तर सॉइलच्या खूप वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या पर्सन्सनी सांगितलेल्या, टेक्निशियन्सनी सांगितलेल्या. ॲग्रिकल्चरलिस्टची वेगळी एक डेफिनेशन आहे. IS इंडियन स्टँडर्ड जे आहे त्यांनी सांगितलेली सॉइलची डेफिनेशन एक वेगळी आहे. इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन वेगळी आहे. जे काही जिओलॉजिस्ट आहेत त्यानुसार त्यांनी केलेली जी सॉइलची डेफिनेशन आहे ती वेगळी आहे. एन्व्हायरमेंटचा स्टडी करणारे जे टीचर्स आहेत किंवा काय म्हणतो आपण सायंटिस्ट, त्यांनी सॉइलची डेफिनेशन जी आहे बनवलेली ती एक वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या पद्धत ब्रांचेसनुसार सॉइलच्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या आहेत. तर आपल्या इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार सॉइलची डेफिनेशन काय आहे ते आपण बघूया. माती म्हणजे काय? इज द मटेरियल बाय मीन्स ऑफ विच अँड अपॉन विच इंजिनियर्स बिल्ड देअर स्ट्रक्चर्स. दिस इज इन शॉर्ट डेफिनेशन ऑफ सॉइल. म्हणजे असं गोष्ट की ज्याचा वापर करून किंवा ज्याच्यावरती इंजिनियर हे काय करतात, स्ट्रक्चर्स बिल्ड करतात, त्याला म्हटलं जातं सॉइल. मग ह्या सॉइलमध्ये काय काय इन्क्लूड होतं? पूर्ण अर्थ क्रस्टची जी थिकनेस आहे ती इन्क्लूड होते. म्हणजे अर्थ क्रस्ट मिळून पूर्ण अर्थ क्रस्ट कशाचं आहे? सॉइलचं आहे. ग्राउंड सरफेसपासून तर बेडरॉकपर्यंत पूर्ण जो थिकनेस आहे अर्थ क्रस्टचं त्याला सगळ्याला सॉइल हे नाव दिलेलं आहे. जे विच इज असेसिबल अँड फिजिबल फॉर प्रॅक्टिकल युटिलायझेशन ॲज फाउंडेशन सपोर्ट ऑर कन्स्ट्रक्शन मटेरियल. जे फाउंडेशन सपोर्ट करतं आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणूनसुद्धा वापर होतो त्याचा. इट इज अनदर डेफिनेशन इज इट इज कंपोज ऑफ लूजली बाउंड मिनरल पार्टिकल ऑफ व्हेरियस साइजेस अँड शेप्स फॉर्म ड्यू टू वेदरिंग ऑफ रॉक्स. दिस इज द मेन डेफिनेशन. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे काय हे लास्ट युनिटमध्ये आपण म्हणजे मागच्या युनिटमध्ये स्टडी केलं होतं. वेगवेगळे मेकॅनिकल केमिकल टाईप्सचे वेदरिंग्स असतात, त्याच्यानुसार दगडापासून माती तयार होते. मातीचे जे पार्टिकल्स असतात ते लूजली बाउंड मिनरल पार्टिकल्स असतात, वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये अवेलेबल असतात, त्याला आपण म्हणतो सॉइल. मग सॉइल मेकॅनिक्स जो आहे सब्जेक्ट, सॉइल मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे मग त्याची डेफिनेशन काय आहे ते बघा. कारण आपलं जिओटेक्निकल आहे, जिओटेक्निकलचा बराच पार्ट हा सॉइल मेकॅनिक्समध्ये येतो. सो दिस सॉइल मेकॅनिक्स इज अ डिसिप्लिन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन्वॉल्व द स्टडी प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, बिहेवियर ऑफ सॉइल मासेस सब्जेक्टेड टू व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस अँड इट्स ॲप्लिकेशन्स ॲज अन इंजिनिअरिंग मटेरियल. का बरं सॉइल मेकॅनिक्स आपल्याला स्टडी करावा लागणार आहे? कारण हा जो युनिट आहे हा सॉइल मेकॅनिक्समधनं घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की सॉइल हे कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा इंजिनिअरिंग मटेरियल म्हणून यूज केलं जातं कन्स्ट्रक्शनसाठी. त्याचं ॲप्लिकेशन करताना जेव्हा मटेरियल आपण यूज करतो कन्स्ट्रक्शनसाठी तेव्हा ते स्ट्रक्चरमध्ये यूज होतं. बरोबर, मटेरियल स्ट्रक्चर बांधण्यासाठी यूज होतं म्हटल्यावर काय झालं, ते कंपोनंट पार्ट झालं स्ट्रक्चरचं. आणि तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चरवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत असतात. मग त्या फोर्सेसला सॉइल ही कशा पद्धतीने रिॲक्ट करते किंवा तिचं बिहेवियर कसं असणार त्या फोर्सेसला आणि त्या सॉइलची प्रॉपर्टीज काय याचा सगळ्या अभ्यास करणे म्हणजे सॉइल मेकॅनिक्स येतं. ठीक आहे. मग टर्झागी हा एक सायंटिस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा, इम्पॉर्टंट. 1948 जन्म झालेला. ही इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. दिस इज द मेन MCQ फॉर युअर पेपर क्वेश्चन. दिस इज द मेन क्वेश्चन. तर फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग कोणाला संबोधलं गेलेलं आहे तर त्याचं नाव आहे टर्झागी. ओके, लक्षात असू द्या. मग अकॉर्डिंग टू द टर्झागी सॉइल मेकॅनिक्सचं बघा डेफिनेशन. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ लॉज ऑफ मेकॅनिक्स अँड हायड्रॉलिक्स ऑन इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स डीलिंग विथ सेडिमेंट्स अँड अदर अनकन्सॉलिडेटेड ॲक्युम्युलेशन्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स विच आर प्रोड्यूस्ड बाय द मेकॅनिकल अँड केमिकल डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स रिगार्डलेस ऑफ वेदर ऑर नॉट दे कंटेन अँड ॲडमिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स.
तर सॉइल मेकॅनिक्स म्हणजेच काय? वन बाय वन याच्यामध्ये दिलेले जे काही वर्ड्स आहेत त्याचा आपण अगोदर महत्त्वाचं अर्थ समजून घेऊया. मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्स हे दोन्ही सब्जेक्ट्स तुमचे झालेले असतील. त्यामध्ये जे वापरले गेलेले लॉज आहेत त्याचं ॲप्लिकेशन कशामध्ये होतं? सॉइल मेकॅनिक्समध्ये होतं. मग त्या नियमांचा वापर करणं कुठे? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. इंजिनिअरिंग प्रॉब्लेम म्हणजे कोणते येतात? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स खूप सारे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत. कन्स्ट्रक्शन करताना प्रॉब्लेम्स येतात, रोड कन्स्ट्रक्शन करताना, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना, डॅम कन्स्ट्रक्शन करताना कोणते प्रॉब्लेम्स येतात? सगळ्यात पहिलं आपल्याला त्या मातीचा स्टडी करावा लागतो, तिथल्या कंडिशनचा, त्याच्या स्टॅबिलिटीचा अभ्यास करावा लागतो, आणि हेच सगळे काय असतात? प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. काही ठिकाणी जमीन वीक असेल तर तो एक प्रॉब्लेम झाला, आणि त्या वीक जमिनीमध्ये जर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तो काय झाला? एक प्रॉब्लेम झाला. मग हेच. किंवा डोंगरामधून आपल्याला रस्ता काढायचा आहे, मग तोसुद्धा डोंगरातून कोणत्या बाजूने रस्ता प्रॉपर असेल किंवा फिजिबल असेल हे शोधून काढणं म्हणजेच काय झालं? थोडक्यात ते काय झालं? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर सोल्युशन काढणं. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळे खूप सारे, तर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, कशा कोणत्या पद्धतीने, कशाचा वापर करून? लॉज ऑफ मेकॅनिक्स अँड हायड्रॉलिक्सचा वापर करून. विथ सेडिमेंट्स अँड अदर अनकन्सॉलिडेटेड ॲक्युम्युलेशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. आणखीन कशाचा वापर केला जातो? हां, पण हे जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत ते कशामध्ये येतात? इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स कशाचे? जे सेडिमेंट्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुसरे काही अनकन्सॉलिडेटेड ॲक्युम्युलेशन्स असतील सॉलिड पार्टिकल्सचे, त्यांच्याशी रिलेटेड जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत मेकॅनिक्स हायड्रॉलिक्सचा लॉ वापर करून. मग सेडिमेंट्स म्हणजेच काय? सेडिमेंट म्हणजे मी सांगितलं रॉकचे सेडिमेंट्स, तुकडे झालेले. बरोबर. तर आपण म्हणतो सेडिमेंट्स किंवा मिनरल्सचे सेडिमेंट्स. आणि सॉलिड पार्टिकल्सचं अनकन्सॉलिडेटेड ॲक्युम्युलेशन म्हणजे, ॲक्युम्युलेशन म्हणजे जमाव. बरोबर. ढीग, ॲक्युम्युलेशन म्हणजे ढीग, सॉलिड पार्टिकल्सचा ढीग. पण कोणता? अनकन्सॉलिडेटेड म्हणजेच काय बघा? अनकन्सॉलिडेटेड म्हणजे लूजली. बरोबर. कन्सॉलिडेशन म्हणजेच काय? एकदम कॉम्पॅक्ट. आता बघा, जेव्हा लास्ट युनिट जे आहे तुमचं त्याच्यामध्ये कॉम्पॅक्शन आणि कन्सॉलिडेशन हे दोन महत्त्वाचे कन्सेप्ट्स येतात. तर कॉम्पॅक्शन म्हणजेच काय? सपोज आता तुम्ही कन्सिडर करा, हे कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये डिफरंट टाईप्सचे पार्टिकल्स आहेत, सॉलिड पार्टिकल्स आहेत, पण हे सॉलिड पार्टिकल्स आहे. आणि आणखीन एक कंटेनर घेऊ, त्याच्यामध्ये पण असे सॉलिड पार्टिकल्स आहे. बरोबर. आता पहिली डेफिनेशन येणार कॉम्पॅक्शनची आणि दुसरी येणार कन्सॉलिडेशनची. आता कॉम्पॅक्शन म्हणजेच काय बघा? जेव्हा मेकॅनिकली मीन्स किंवा मॅनमेड, जेव्हा माणसाकडून किंवा मानवी कृती करून जेव्हा या सॉइल पार्टिकल्सला किंवा सॉलिड पार्टिकल्सला एकमेकांच्या एकदम जवळ आणलं जातं, आणि मग आता हे जे लूज होते अगोदर, मग ते कॉम्पॅक्शन झालं थोडक्यात. बरोबर की नाही? म्हणजे जेव्हा दाब देऊ, प्रेशर देऊ, प्रेशर दिल्यामुळे काय होणार? त्या पार्टिकल्समधली जी हवा आहे किंवा एअर आहे ती काय होणार? बाहेर पडणार. आणि हवा गेल्यामुळं हे पार्टिकल्स जे काय होणार? एकमेकांच्या खूप खूप जवळ येणार. खूप जवळ आले म्हणजेच काय? त्यांचं काय झालं? डेन्सिटी वाढली. बरोबर. खूप काय झाले? कॉम्पॅक्ट झाले, एकदम डेन्स झाले. आणि ह्या ज्या मेकॅनिकल प्रोसेसला आहे, मॅनमेड प्रोसेसला आपण काय म्हणतो? कॉम्पॅक्शन म्हणतो. म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज करण्याच्या प्रोसेसला. पण कशी? मेकॅनिकली मीन्स किंवा मॅनमेड झालेली ती, त्या प्रोसेसला आपण कॉम्पॅक्शन म्हणतो. आणि जेव्हा हे सॉइल पार्टिकल्समधली जी हवा आहे किंवा गॅप आहे, जेव्हा तो कमी होतो आणि पार्टिकल्स खूप जवळजवळ येतात, पण केव्हा? नॅचरली. नॅचरली म्हणजे जेव्हा जसजसं मातीचा लेअर सपोज आता 1, 2, 3 लेअर आहेत मातीचे, खालचा लेअर वरच्या 2 लेअरच्या दबावामुळे किंवा वजनामुळे काय होणार? दाबला जाणार. आणि दाबून दाबून मग त्याचं काय होणार? डेन्सिफिकेशन होणार. म्हणजे ते पार्टिकल्स खूप जवळ येणार, त्यामधला गॅप कमी होणार. मग हळूहळू असंच होत जाणार की आणखीन वरचं मातीचा लेअर तयार झाला तर त्याच्या आणि खालच्या वजनामुळे खालचा काय होणार? पूर्ण डेन्स होणार. मग ही जी प्रोसेस आहे नॅचरली होत चालते. मग जेव्हा नॅचरली ही प्रोसेस होते डेन्सिफिकेशनची सॉइलची किंवा सॉलिड पार्टिकल्सची, त्याला म्हटलं जातं कन्सॉलिडेशन. आणि अनकन्सॉलिडेटेड म्हणजेच काय? मग
लूज पार्टिकल्स ह्या प्रोसेसच्या उलट जेव्हा डेन्सिफिकेशन नसणार लूज पार्टिकल्स असणार त्याला आपण म्हणणार अनकन्सॉलिडेशन. ठीक आहे, मग अशा पार्टिकल्सचा आपण अशा पार्टिकलचे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व करणं विच आर प्रोड्यूस बाय द आणि हे पार्टिकल्स हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत हे कसे तयार झालेत मेकॅनिकल आणि केमिकल डिसइंटिग्रेशन दगडाच्या मेकॅनिकल आणि केमिकल डिसइंटिग्रेशनमुळे हे सॉलिड पार्टिकल्स तयार झालेले आहेत. ओके, आणि ह्या सॉलिड पार्टिकल्समध्ये मग एक तर ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट असतील किंवा नसतील असा त्याचा अर्थ होतो. ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच काय, बघा जेव्हा काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक पार्टिकल्स म्हणजेच काय, जेव्हा ॲनिमल किंवा प्लांट्स बरीड होतात बरोबर की नाही जमिनीमध्ये तेव्हा त्यांचं काय म्हणतो डिकम्पोजिशन होतं, कुजतात ते. कुजल्यानंतर मग त्यांचं जे रूपांतर आहे कशामध्ये होतं, मटेरियलमध्ये होतं. आणि ते मटेरियल म्हणजे कोणतं असतं, ऑर्गॅनिक मटेरियल असतं बरोबर. तर ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये त्या पार्टिकल्सचं रूपांतर होतं. मग हे जे सॉलिड पार्टिकल आहे दगडाच्या मेकॅनिकल आणि केमिकल डिसइंटिग्रेशनपासून तयार झालेले त्याच्यामध्ये एक तर ऑर्गॅनिक मटेरियल असतील किंवा नसतील. अशा मटेरियलचं इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व करणं म्हणजे कशाच्या मदतीने, मॅकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्सच्या लॉजच्या मदतीने, त्याला म्हटलं जातं सॉइल मॅकॅनिक्स. ठीक आहे, नेक्स्ट मग सॉइलबद्दल आपल्याला स्टडी का करणं गरजेचं आहे, कारण सॉइल ही कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून यूज होते आणि दुसरी गोष्ट ती स्ट्रक्चरला पण सपोर्ट करते. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला सॉइलचं स्टडी करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपलं स्ट्रक्चर हे जमिनीवरती उभं आहे. जमिनीवरती उभं आहे म्हणजेच मातीवरती उभं आहे आणि आपलं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन करण्यासाठीसुद्धा मातीचा वापर केलेला आहे. ॲग्रिगेट्स हे दगडाचे बनलेले असतात. तुमचं जे ॲग्रिगेट झालं किंवा सँड बरोबर वाळू ते कुठून आहे, सॉइल्सचीच आहे, कारण दगडाचंच हे येते पाड काय म्हणतो आपण फॉर्म आहे. मग त्याच्यापासूनच बनलं गेलेलं आहे म्हणूनच आपल्याला काय मातीचं स्टडी करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, मग मातीचा कुठे कुठे यूज होतो बघा, आपल्याला सॉइलच्या प्रॉपर्टी स्टडी करणं का गरजेचं आहे, कारण मातीचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होतो आणि त्यामुळे मग आपल्याला मातीच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी करणं गरजेचं पडून जातं. हा जो भाग आहे हा पॉईंट ह्या स्लाईडमधला तो तुमच्या पहिल्या युनिटचा लास्ट टॉपिक आहे जो मी तुम्हाला शिकवलेला नाही, कारण तो ह्या युनिटमध्ये कव्हर होणार होता. म्हणून मग बघा ह्या स्लाईडमध्ये तुमचे दोन पॉईंट कव्हर होतात की सॉइलच्या प्रॉपर्टीचा स्टडी का केला पाहिजे, हे पाच पॉईंट त्याच्यामध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट की सॉइलचा कुठे कुठे वापर होतो तेच पॉईंट सेम त्या पॉईंटला सुद्धा लागू होतात. मग सॉइलच्या प्रॉपर्टीजचा स्टडी का केला पाहिजे, कारण सॉइल कुठे कुठे यूज होते, इट इज यूज्ड फॉर फाउंडेशन टू सपोर्ट स्ट्रक्चर अँड एम्बँकमेंट्स. एम्बँकमेंट आणि स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी ॲज अ फाउंडेशन म्हणून सॉइलचा वापर होतो, कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून सॉइलचा वापर होतो, स्लोप्स आणि लँडस्लाईड्सच्या ठिकाणी सुद्धा सॉइल असते बरोबर. आणि मग ते स्लोप जे असतील किंवा लँडस्लाईड का होत आहेत ह्या गोष्टीचा स्टडी करण्यासाठी सुद्धा सॉइलच्या प्रॉपर्टीचं स्टडी करणं फार गरजेचं पडून जातं. अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर म्हणजेच रिटेनिंग वॉल्स. तर ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ज्या मातीला तुम्हाला रिटेन करायचं आहे, धरून ठेवायचं आहे, त्या मातीचा अभ्यास करणं, त्या मातीची प्रॉपर्टीज तुम्हाला अगोदर माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही रिटेनिंग वॉल डिझाईन करू शकता. मग त्यामुळे सॉइलची प्रॉपर्टीज माहीत असणं, तिचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. आणि काही स्पेशल प्रॉब्लेम्स आहेत
त्यासाठी सुद्धा तुम्हाला मातीचा अभ्यास करणं फार गरजेचं पडतं. स्पेशल प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्हाला अंडर वॉटर जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा दुसरं रोड कन्स्ट्रक्शन करायचं असेल, एम्बँकमेंटसाठी तुम्हाला मातीचा वापर करावा लागतो, तिथं फिलिंग मटेरियल म्हणून सॉईलचा वापर करावा लागतो. मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, सॉईलचा स्टडी करणं गरजेचं आहे. मग सॉईलच्या रिलेटेड कोणकोण स्टडी करतात बघा, सिव्हिल इंजिनियर, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल, एन्व्हायरमेंटल आणि जिओटेक्निकल हे तिघंही सॉईलच्या रिलेटेड आहेत. त्यांना सॉईलबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, कारण यांना हे तिघं जे आहेत सिव्हिल इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्समध्ये कोणकोण येतं, स्ट्रक्चरल इंजिनियर, एन्व्हायरमेंटल इंजिनियर आणि जिओटेक्निकल इंजिनियर, या तिघांनाही सॉईलच्या बेसिक प्रॉपर्टीज माहीत करणं फार आणि समजून घेणं फार महत्त्वाचं पडतं. कन्स्ट्रक्शनसाठी इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर ह्या तिघांनी सॉईलच्या प्रॉपर्टीजचा बेसिक अंडरस्टँड करून घेणं फार गरजेचं असतं. मग हे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता प्रॉब्लेम्स म्हणजे स्पेशल प्रॉब्लेम्समध्ये काय येतं बघा, काही काही वेळेस शिअर फेल्युअर होतं, जेव्हा सॉईलची शिअर स्ट्रेंथ कमी असते, बरोबर, लोड म्हणजे जेव्हा स्ट्रक्चरची शिअर स्ट्रेंथ वाढते पण सॉईलची शिअर स्ट्रेंथ कमी असते किंवा शिअर कॅपॅसिटी कमी असते, तेव्हा स्ट्रक्चर असं फेल होतं बघा. हा झाला स्पेशल प्रॉब्लेम, बरोबर. शिअर स्ट्रेंथ म्हणजे काय, आपण लास्ट सेमिस्टरला स्टडी केलं शिअर स्ट्रेंथ म्हणजे काय. शिअर स्ट्रेंथ म्हणजेच दोन सर्फेसमधलं जे घर्षण आहे, बरोबर. सपोज एखादा फोर्स ह्या डायरेक्शननी अप्लाय होतोय तर दुसरा फोर्स दुसऱ्या डायरेक्शननी अप्लाय करून त्याला काय करतो, बॅलन्स करतो, बरोबर, नलिफाय करतो. मग सपोज स्ट्रक्चरकडून जो आलेला लोड आहे तो जर मॅक्झिमम असेल, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणूया, मॅक्झिमम असेल, आणि त्याला रेझिस्ट करण्यासाठी जर सॉईलकडून आलेला जो फ्रिक्शनल फोर्स म्हणा किंवा शिअर फोर्स म्हणा तो जर कमी असेल, त्याला निगेटिव्ह म्हणूया, निगेटिव्ह तो जर कमी असेल तर काय होणार की सॉईल फेल होणार तो पूर्ण लोड घेण्यासाठी, कारण का तिची कॅपॅसिटी कमी पडते लोड घेण्यासाठी, स्ट्रक्चरचं लोड घेण्यासाठी. आणि मग त्या केसमध्ये काय होतं, सॉईल ही पूर्ण काय असते, वीक असते. वीक म्हणजेच काय, लूज पार्टिकल्स असतील, जेवढे लूज पार्टिकल्स होतील सॉईल्सचे तेवढी तिची शिअर स्ट्रेंथ कॅपॅसिटी कमी होते आणि मग स्ट्रक्चर काय होतं, कोलॅप्स होतं, खाली घसरतं, बरोबर. इथं बघा डायग्राममध्ये दाखवल्यानुसार. दुसरं बघा रोडबद्दल दाखवलेलं आहे लँडस्लाईड. बघा शिअर स्ट्रेंथ कॅपॅसिटी कमी असल्यामुळे सॉईलची सॉईल घसरली, बरोबर, लँड म्हणजे स्लाईड झालेली आहे. मग अशा जर सॉईल जर सॉईलचीच कॅपॅसिटी जर व्यवस्थित नसेल तर मग तिच्यावरती बांधलं गेलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय होतं, मग डॅमेज होतं. ह्या ठिकाणी रोडचं पण दाखवलं आहे बघा, शिअर फेल्युअर आहे. हा एक स्पेशल प्रॉब्लेम. मातींमध्ये धरून ठेवण्याची कॅपॅसिटी नसल्यामुळं जेव्हा माती लूज पडली तेव्हा स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली काय झालं, डॅमेज झालं, कारण ते पण मातीसोबत घसरलं खाली आणि मग त्याच्यामध्ये क्रॅक्स गेले. रोडचं उदाहरण दिलं आहे इथे. हे प्रॉब्लेम्स तयार होतात. इथे पण दाखवले प्रॉब्लेम, शिअर फेल्युअर आहे हे. शिअर फेल्युअर पूर्ण मातीमध्ये आढळले किंवा जेव्हा त्या मातीची शिअर स्ट्रेंथ कमी होते स्ट्रक्चरच्या लोडपेक्षा तेव्हा मग स्ट्रक्चर आणि माती फेल होते. हे सगळ्यांना माहिती आहे, हे वंडर आहे, एक 7 वंडर्सपैकी एक. पिसा लिनिंग टॉवर म्हणतो आपण त्याला. हे सेटलमेंट पण कशामुळे होतं, जिओटेक्निक वीक सॉईलमुळेच होतं. त्याच्या खालची जी सॉईल आहे ती ज्या ठिकाणी वीक आहे त्या ठिकाणी त्याचं सेटलमेंट जास्त होतं आहे. मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं 4 कॉलम जर असतील, 1, 2, 3, 4 किंवा सपोज फाउंडेशन आहे आणि इथं हे फुटिंग आहे, इकडे एक फुटिंग आणि इकडे एक फुटिंग, बरोबर. याच्या खालची जी सॉईल आहे ती स्ट्रॉंग आहे आणि याच्या खालची सॉईल आहे ती वीक आहे. वीक म्हणजेच काय, थोडक्यात तिथले तिच्यामध्ये ह्या सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत ते खूप लूज आहेत. लूज म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप आहे. मग गॅप असल्यामुळे काय होणार, इथं जो लोड आहे लोडमुळे काय होणार, हे जे फुटिंग आहे ते हळूहळू काय होणार, खाली खाली सेटल होत जाणार.
आणि इथे तशी कंडिशन नाही, इथे पूर्ण पॅक आहे, इथे खाली जागा नाही आहे किंवा काय म्हणतो, इथली सॉईल एकदम इंटॅक्ट आहे, प्रॉपर डेन्स आहे, त्यामुळं ही जी फुटिंग आहे ती ॲज इट इज राहणार. मग हे काय झालं, अनइक्वल सेटलमेंट होत चाललं आहे, बरोबर. मग हे असं सेटलमेंट आपल्याला बघायला मिळतं केव्हा, इथली सॉईल वीक असल्यामुळे. मग यालाच आपण काय म्हणतो, स्पेशल प्रॉब्लेम्स. आणि या सेटलमेंटमुळे काय होतं आहे, तो जो टॉवर आहे तो काय झाला आहे, लीन झाला आहे एका बाजूला. हे असे काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. दुसरे स्पेशल प्रॉब्लेममध्ये येतं सीपेज प्रॉब्लेम, जे डॅममध्ये बघायला मिळतं. तुम्ही हायड्रॉलिक्समध्ये स्टडी केलेलंच असणार आहे सीपेज म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये होमोजिनियस डॅम, आणि होमोजिनियस डॅम म्हणजे एकाच मटेरियलपासून बनलेला आहे हा, पूर्ण माती आणि मातीचा वापर केलेला आहे. बघा, मग ती जर माती, मातीमध्ये काय होतं, सीपेज प्रॉब्लेम तयार होतात, शिअर जर फेल्युअर होत असेल तर. म्हणजे काय होतं, डॅममध्ये जे स्टोअर झालेलं पाणी बघा ह्या साईडला, तर ते हळूहळू काय व्हायला लागतं, जिथं जागा भेटेल तिथं ते व्हायला लागतं, आणि मग एक लाईनच तयार होऊन जाते, एक पाईपलाईन तयार होते, आणि मग पाणी पूर्ण काय होतं तर डॅममधूनच डायरेक्टली काय व्हायला लागतं, फ्लो व्हायला लागतं. याला म्हटलं जातं सीपेज, बरोबर. आणि तो अनस्टेबल झोन, आणि ते थांबण्यासाठी खाली रिमेडियल मेजर्स केलेले आहेत. ड्रेनेज ब्लँकेट म्हणजे निम्म्या अंतरावर बघा, ही झाली डाऊनस्ट्रीम साईड आणि ही झाली अपस्ट्रीम साईड डॅमची. मग डाऊनस्ट्रीम साईडच्या निम्म्या अंतरावर काय केलेलं आहे, रॉकचं ड्रेनेज किंवा ड्रेनेज ब्लँकेट तयार केलेलं आहे, जेणेकरून जे काही पाणी इकडून सीप होईल, बरोबर, ते डायरेक्टली ड्रेनेजमधून काय होईल, रिमूव्ह केलं जाईल. म्हणजे जे पूर्ण इकडून पास होण्यामुळे सीप होणार नाही पूर्ण डॅमच्या थ्रू, क्रॉस सेक्शनमधून. कारण काय होईल, पूर्ण डॅमच्या क्रॉस सेक्शनमधून जर पाणी फ्लो झालं तर ह्या पाण्यासोबत डॅममधलं जे मटेरियल आहे तर ते सुद्धा काय होईल, वाहून जाईल, आणि मग डॅम पूर्ण कोसळून जाईल. आता होमोजिनियस डॅम म्हणजेच कोणता, तुम्ही स्टडी केलेला असेल, अर्थ डॅम आणि ग्रॅव्हिटी डॅम असे दोन टाईपचे डॅम असतात. अर्थ डॅम म्हणजे काय, तो डॅम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पूर्ण मातीचा वापर केला जातो. आणि ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे तो कॉन्क्रीट डॅम असतो, डॅम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कॉन्क्रीटचा वापर केला जातो, ठीक आहे. मग हा जो सीपेज प्रॉब्लेम कशामध्ये होतो, मोस्टली होमोजिनियस डॅम अर्थ डॅममध्ये होतो, ठीक आहे. मग हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सुद्धा आपण मातीचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं, बघा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, सीपेज फेल्युअरमुळे हे बघा डॅम अशा पद्धतीने काय होतो, वाहून जातो. त्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे, टिटॉन डॅम फेल्युअर झालं होतं. टिटॉन डॅम कशामुळे फेल झालं होतं, सीपेज फेल्युअरमुळेच. बघा, सॉईल आपली जी माती आहे ती डायनॅमिक लोडला सब्जेक्टेड असते. आता डायनॅमिक लोड आणि स्टॅटिक लोड हे दोन टाईपचे लोड आहेत, तुम्ही मेकॅनिक्समध्ये स्टडी केलेलं असेल, मॉस टॉसमध्ये स्टडी केलं असेल. स्टॅटिक लोड आणि डायनॅमिक लोड म्हणजे काय, स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजेच काय, तो कॉन्स्टंट लोड असतो, सेम त्याचं काय म्हणतो आपण, व्हॅल्यू असते, बरोबर, तो चेंज होत नाही. पण डायनॅमिक लोड म्हणजेच काय, सारखे डिफरंट टाईप्सचे व्हायब्रेशन्स त्याच्यावरती होत असतात, एकाच ठिकाणी होतील असं नाही, कोणत्याही ठिकाणी ते होऊ शकतात, त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक लोड म्हणतो. आता बघा, ही व्हेइकल आहे. आता इथे आहे बस. सपोज आता ही बघा, ह्या डायग्राममध्ये दिसतं आहे हे पूर्ण सॉईलचं स्ट्रक्चर आहे, अर्थ क्रस्ट आहे किंवा रोड आहे, रोड पेवमेंट आहे. आता सध्या काय, इथून बस पास होते, बसचा जो काही लोड असेल तो डायनॅमिक लोड आता याच्यावरती ॲक्ट होतो आहे. पण बस गेल्यानंतर काय होणार, कार येणार, दुसऱ्या व्हेइकल्स येणार, वेगवेगळ्या टाईप्सचे असणार, वेगवेगळ्या टाईप्सचे व्हेइकल म्हटल्यावर वेगवेगळ्या टाईपचं त्यांचं वजन असणार, बरोबर, प्रत्येक व्हेइकलचा वेगवेगळा स्पीड असणार, आणि त्याच्यानुसार मग काय होणार, तो जो लोड आहे तो काय होतो, व्हॅरी होत चालतो. आणि व्हॅरिंग लोडला काय म्हणतो आपण, डायनॅमिक लोड म्हणतो. आणि मग डायनॅमिक लोड आपल्या जमिनीवरती काय होत असतो, नेहमी ॲक्ट होत असतो. मग व्हॅरिंग लोड म्हटल्यावर काय, त्या वेगवेगळ्या लोडसाठी आपली जमीन काय असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे टू सस्टेन द डायनॅमिक लोड. असं आणि स्टॅटिक लोड म्हणजे काय, आपल्याला माहिती की कॉन्स्टंट लोड असणार. सपोज 5 kN आहे ना, तर 5 kN सगळीकडे ॲक्ट होणार, बरोबर, व्हॅरिएबल नाही. मग याला आपण काय म्हणू शकतो, स्टॅटिक लोड, जो एका ठिकाणी ॲक्ट होणारच नेहमीच, त्याला आपण म्हणणार स्टॅटिक लोड. मग सॉईल फॉर्मेशन कसं होतं, ऑलरेडी लास्ट युनिटमध्ये आपण स्टडी केलं होतं, दगडाच्या वेदरिंग ॲक्शनमुळे सॉईल तयार होते. तर
तर वेदरिंग ॲक्शनला म्हटलं जातं डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन. मग ते कसं होऊ शकतं? फिजिकल किंवा केमिकली. फिजिकली किंवा केमिकली, फिजिकली म्हणजेच त्याला शब्द आहे मेकॅनिकली. ओके, मेकॅनिकली का केमिकल एजंटवरून दगडाचं वेदरिंग होतं आणि मग त्या दगडाचं छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये काय होतं, रूपांतर होतं, त्याला आपण सॉईल म्हणतो. सगळे सॉईल हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दगडापासून तयार होतात, वेगवेगळ्या दगडापासून तयार होतात, एका दगडापासून नाही. कारण आपण बघितलं इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक असे खूप सारे मग दगडं आहेत तयार झालेले, त्या सगळ्या दगडांपासून वेगवेगळ्या पद्धतीची सॉईल तयार होते. बरोबर, मग आपण काय म्हणू शकतो की सॉइल्स आर फॉर्म फ्रॉम द फिजिकल आणि केमिकल वेदरिंग ऑफ रॉक्स. दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ सॉईल. फिजिकल वेदरिंग म्हणजे काय, आता हे झालेलं आहे, मी रिपीट करत नाही पण फक्त इन शॉर्ट हे करते. फिजिकल वेदरिंग म्हणजे इरोजन, फ्रीझिंग आणि थॉविंगने फिजिकल वेदरिंग होतं. या ठिकाणी फिजिकल वेदरिंग दाखवलेलं आहे. केमिकल वेदरिंग म्हणजेच काय, केमिकल हायड्रेशन, कार्बोनेशन, ऑक्सिडेशन ह्या तिन्ही प्रोसेसमुळं दगडाचं रूपांतर होतं. केमिकलमध्ये रेन वॉटर असेल, कारण त्या रेन वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रेटेड ऑक्साईड्स, कार्बोनेट्स, सल्फेट्स असतील, त्यांचं रिॲक्शन होऊन मग दगडाचं केमिकल वेदरिंग होऊन माती तयार होते. ठीक आहे, ह्या ठिकाणी केमिकल वेदरिंगची डायग्राम्स दाखवली आहे इमेज. ओके, नेक्स्ट येतं सॉईल टाईप्स. दोन प्रकारच्या सॉईल असतात, रेसिड्युअल टाईप आणि ट्रान्सपोर्टेड सॉईल. ट्रान्सपोर्टेड म्हणजेच काय ते पण लक्षात असू द्या, कारण हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं MCQ. तर रेसिड्युअल सॉईल म्हणजेच काय, बघा जी सॉईल तयार होते आणि त्याच लोकेशनला पडून राहते म्हणजे डिपॉझिट होते, त्याला आपण रेसिड्युअल सॉईल म्हणतो. मग बघा, रेसिड्युअल सॉईल आर फाउंड ॲट द सेम लोकेशन वेअर दे हॅव बीन फॉर्म. जिथं ती तयार झाली त्याच ठिकाणी जर ती डिपॉझिट झाली तर तिला आपण म्हणतो रेसिड्युअल सॉईल. मग तिची डेप्थ कुठपर्यंत असू शकते, 5 ते 20 मीटरपर्यंत ती रेसिड्युअल सॉईल जमा होते. मग ही जी आहे केमिकल वेदरिंग रेट इज ग्रेटर इन वॉर्म ह्युमिड रिजन दॅन इन कोल्ड ड्राय रिजन, कॉझिंग अ फास्टर ब्रेकडाऊन ऑफ रॉक्स. बघा, उन्हाळ्यामध्ये किंवा ह्युमिड रिजन्समध्ये जिथं उष्ण दमट हवामान आहे त्या ठिकाणी दगडाचं वेदरिंग जे आहे, केमिकल वेदरिंग, ते सगळ्यात जास्त स्पीडने होतं आणि त्यामुळे खूप लवकर दगडाचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि मग अशा पद्धतीने रेसिड्युअल सॉईल ते त्याच ठिकाणी काय होतात, त्या दगडाच्या ठिकाणी डिकम्पोज होतात. आणि कसे इन ॲज कम्पेअर टू द कोल्ड आणि ड्राय रिजन्समध्ये, ठीक आहे, थंड हवेच्या ठिकाणी मध्ये एवढं जास्त वेदरिंग होत नाही ॲज कम्पेअर टू ह्युमिड आणि वॉर्म रिजनमध्ये. आणि ह्युमिड रिजनमध्ये काय होतं आणखीन एक, की सरफेस व्हेजिटेशनमुळे सुद्धा काय होतं, सॉईल ट्रान्सपोर्टेशन रिड्यूस होतं. आता सरफेस व्हेजिटेशन म्हणजे काय, कारण तुम्हाला माहिती सगळ्यांना, सपोज त्या ठिकाणी ह्युमिड रिजनमध्ये जर झाडं खूप असतील, आता काय होतं आहे, दगडाचं झीज झालेली आहे, दगडापासून माती तयार झाली आणि त्या ठिकाणी डिपॉझिट झाली, आणि त्या ठिकाणी जर व्हेजिटेशन असेल म्हणजे झाडं खूप असतील किंवा झाडं झुडपं गवत वगैरे काय असेल ते जर जास्त असेल तर काय होणार, झाडाची एक प्रॉपर्टी आहे की ते माती धरून ठेवतं. मग ही जी तयार झालेली माती आहे, रेसिड्युअल सॉईल आहे, तर ती ट्रान्सपोर्ट होत नाही, ती त्याच ठिकाणी धरून झाडांमुळे काय होते, धरून ठेवली जाते, त्याला आपण म्हणतो सरफेस व्हेजिटेशनमुळे काय होतं, सॉईल ट्रान्सपोर्टेशनचे जे चान्सेस आहे ते कमी होतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे सॉईल जाऊ शकत नाही. बरोबर, आणि हां, रेसिड्युअल सॉईल म्हणजे बघा पुढे, ॲज लिचिंग ॲक्शन ड्यू टू परकोलेटिंग सरफेस वॉटर डिक्रीजेस विथ डेप, देर इज अ करस्पॉन्डिंग डिक्रीज इन द डिग्री ऑफ केमिकल वेदरिंग फ्रॉम द ग्राउंड सर्फेस डाऊनवर्ड्स. दिस रिझल्ट्स इन अ ग्रॅज्युअल रिडक्शन ऑफ रेसिड्युअल सॉईल फॉर्मेशन विथ डेप अंटील अनअल्टर्ड रॉक इज फाउंड. रेसिड्युअल सॉईल्स कम्प्राइज ऑफ अ वाईड रेंज ऑफ पार्टिकल्स, साईज, शेप अँड कम्पोजिशन. बघा, केमिकल वेदरिंगमध्ये लिचिंग ॲक्शन पण येते, आपण मागच्या युनिटमध्ये स्टडी केलं. मग आता ही जी लिचिंग ॲक्शन आहे ना, तर ती
कशामुळे होते, पाण्याच्या पाण्यामुळे होते, बरोबर. मग सरफेस वॉटर सगळ्यांना माहिती आहे, आणि सरफेस वॉटर काय होतं, जमिनीमध्ये हळूहळू काय मुरत जातं. पण तुम्ही बघितलं असेल हे जे सरफेस वॉटर आहे, जसजसं डेप्थ वाढत जाईल जमिनीची तसतसं पर्क्युलेशनचा जो रेट आहे तो कमी कमी होत जातो, म्हणजे आतमध्ये झिरपण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. म्हणजेच काय, मग आतमध्ये जसजसं जमिनीमध्ये जाऊ तसतसं केमिकल वेदरिंगचं प्रमाण काय होत जाणार, मग कमी होत जाणार, कारण तिथं पाण्याचं प्रमाण नसणार, म्हणजे लिचिंग ॲक्शन होणार नाही. म्हणजेच मग काय, जसजसं आतमध्ये जाऊ तसतसं रेसिड्युअल सॉईल तयार होण्याचं प्रमाणसुद्धा काय होणार, मग कमी होणार. ठीक आहे, जोपर्यंत त्या ठिकाणी वेगळ्या अनअल्टर्ड रॉक तयार होणार नाही तोपर्यंत रेसिड्युअल सॉईल खाली एकदम काय होणार नाही, तयार होणार नाही. आणि रेसिड्युअल सॉईलमध्ये काय आहे, वेगवेगळ्या पार्टिकल्सचे, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे, शेपचे आणि कंपोजिशनचे पार्टिकल्स आपल्याला बघायला मिळतात रेसिड्युअल सॉईलमध्ये, लक्षात असू द्या. पुढे येतं ट्रान्सपोर्टेड सॉईल. नावामध्येच दिलेलं आहे, ट्रान्सपोर्टेड सॉईल म्हणजेच काय, आता वेदरिंगमुळे, दगडाच्या वेदरिंगमुळे जी तयार झालेली सॉईल आहे ती एका जागेवर न डिपॉझिट होता ती जर कोणत्याही मार्गाने जर एका जागेवरून दुसरीकडे जर जात असेल तर त्या सॉईलला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉईल, बरोबर. मग वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन एजन्सीज आहेत. ट्रान्सपोर्टेशन एजन्सीज म्हणजेच काय, वेगवेगळ्या मार्गाने, कोणकोणते मार्ग आहेत बघा, मग ते आपण बघूया पुढे. आणि सगळ्यात येतं महत्त्वाचं येतं डेझर्ट सॉईल. तर डेझर्ट सॉईल बघा, एका जागेवरून दुसरीकडे ही वाहते, तर ती कशामुळे वाहते बघा, विंड डिपॉझिट्स, महत्त्वाचं, हवेमुळं, कारण ती जी डेझर्ट सॉईल असते ती फार हलकी असते बघा, एका जागेवरून ती दुसरीकडे नेहमी जात असते हवेच्या मार्फत, आणि त्यामुळं डेझर्ट सॉईलला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेड सॉईल. ठीक आहे, त्या डेझर्ट सॉईलमध्ये सोल्युबल सॉल्ट्स असतात, मेकॅनिकल डिसइंटिग्रेशनमुळे ती तयार होते, ती पोरस आणि कोर्स असते, 90% तिच्यामध्ये सँड असते आणि 5% तिच्यामध्ये क्ले असतात. आता सँड आणि क्ले म्हणजे काय हे पुढे आपण युनिटमध्ये स्टडी करणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ सॉईल्समध्ये स्टडी करणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये. ओके, डेझर्ट सॉईलमध्ये नायट्रेट्स आणि फॉस्फेट जास्त असतात आणि नायट्रोजन कमी असतात, लक्षात असू द्या. बघा पुढे ट्रान्सपोर्टेशनच्या मोडनुसार सॉईलचं, मग ट्रान्सपोर्टेड सॉईलचं क्लासिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये येतं सगळ्यात पहिलं अल्युवियल सॉईल किंवा अल्युवियल डिपॉझिट म्हटलं जातं. तर अल्युवियल सॉईल म्हणजेच काय, जी माती नदीमुळे कॅरी करून डिपॉझिट होते एका ठिकाणी, तर त्या सॉईलला म्हटलं जातं अल्युवियल सॉईल किंवा अल्युवियल डिपॉझिट. महत्त्वाचं आहे, MPSC UPSC या सगळ्याच एक्झाम्समध्ये, जेवढ्या काय असतील त्या सगळ्या एक्झाममध्ये हे पूर्ण ट्रान्सपोर्टेड सॉईलचे टाईप्स विचारले जातात. अल्युवियल सॉईल म्हणजे काय, तर इट इज द सॉईल विच इज कॅरीड अँड डिपॉझिटेड ड्यू टू द रिव्हर, दॅट सॉईल इज नोन ॲज अल्युवियल सॉईल किंवा अल्युवियल डिपॉझिट. पुढचं येतं लकोस्टाईन सॉईल, म्हणजे लेकमुळे, लेकमध्ये जे पाणी असतं त्याच्या फ्लोमुळे किंवा सरफेस रन ऑफमुळे जी माती वाहून जाते आणि डिपॉझिट होते तिला म्हटलं जातं लकोस्टाईन डिपॉझिट, लक्षात असू द्या. लकोस्टाईन म्हणजे लेकमुळे डिपॉझिट, अल्युवियल म्हणजे रिव्हरमुळे डिपॉझिट. ठीक आहे, पुढं येतं मराईन डिपॉझिट्स, बरोबर. जेव्हा सी वॉटरमुळे, इफ द डिपॉझिट्स आर मेड बाय रिव्हर्स इन अ सी वॉटर बघा, तेव्हा त्याला म्हटलं जातं मरीन डिपॉझिट. म्हणजे नदीकडून वाहून आलेली ती माती जेव्हा समुद्रामध्ये डिपॉझिट होते तेव्हा त्या डिपॉझिट होणाऱ्या मातीला काय म्हटलं जातं, मरीन डिपॉझिट म्हटलं जातं. तिच्यामध्ये हां, मरीन डिपॉझिट कंटेन बोथ पर्टिक्युलेट मटेरियल ब्रॉट फ्रॉम द शोअर ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक रिमनंट ऑफ मरीन लाईफ फॉर्म्स. म्हणजे त्याच्या बांधावर, समुद्राच्या बीचवरती शोअर काठावर येणारे जे मटेरियल आहेत ते, आणि वरतून मराईन लाईफमुळे, समुद्रातली जे जीवसृष्टी आहे त्यांच्यामुळे जे ऑर्गॅनिक रिमनंट्स डिपॉझिट्स होतात त्या सगळ्या डिपॉझिटला म्हटलं जातं मरीन डिपॉझिट. पुढे येतं ग्लॅशियल सॉईल, तर ग्लॅशियल डिपॉझिट, तर ते कशामुळं, मेल्टिंग ऑफ अ ग्लॅशियरमुळे तयार होतं, डिपॉझिशन ऑफ ऑल द मटेरियल स्कोर्ड बाय इट लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ ग्लॅशियल डिपॉझिट.
ग्लेशियर म्हणजे हिमाच्छादित प्रदेश जो आहे तिथे जो बर्फ आहे तो बर्फ वितळल्यामुळं त्या वितळलेल्या बर्फासोबत वाहून येणारे जे डिपॉझिट आहे त्या डिपॉझिटला म्हटलं जातं ग्लॅशियल डिपॉझिट. बरोबर. आणि शेवटची ती एव्हलिन डिपॉझिट. जर हवेमुळं सॉइल पार्टिकल्स कॅरी होऊन एका ठिकाणी डिपॉझिट जर झालेले असतील तर त्या डिपॉझिटला किंवा त्या मातीला म्हटलं जातं एव्हलिन डिपॉझिट्स. हे सगळे ट्रान्सपोर्टेड सॉइलचे टाईप्स आहेत, क्लासिफिकेशन आहेत. हे फार फार महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे सगळे. ठीक आहे. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट ग्रॅव्हिटी सॉइल. तर ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, मटेरियल ट्रान्सपोर्ट होतं शॉर्ट डिस्टन्सला आणि त्या डिपॉझिटला मग म्हटलं जातं ग्रॅव्हिटी सॉइल. तर याचे एक्झाम्पल्स म्हणून तालूस ही एक टाईपची सॉइल आहे जी लूज आणि पोरस असते. तर हे तुम्हाला महत्त्वाचं विचारलं जाऊ शकतं, हा क्वेश्चन असू शकतो. तालूस सॉइल इज फॉर्म ड्यू टू, तर तालूस सॉइल ही कशामुळे तयार होते, ग्रॅव्हिटीमुळे तयार होते. किंवा तालूस इज अन एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटी सॉइल, महत्त्वाचं लक्षात असू दे, हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ओके. आता हे झालं पूर्ण, आपण सॉइलची डेफिनेशन स्टडी केली, सॉइल कशा पद्धतीने तयार होते वेगवेगळ्या प्रोसेस आपण बघितल्या, मेकॅनिकल केमिकल त्याचं स्टडी केलं आपण. नंतर सॉइलचे टाईप्स कोणते, रेसिड्युअल ट्रान्सपोर्टेड ते बघितलं. त्या ट्रान्सपोर्टेड सॉइलमध्ये कशा पद्धतीने क्लासिफिकेशन आहे ते आपण म्हणजे थोडक्यात टाईप्सच बघितले ट्रान्सपोर्टेड सॉइलचे. आता पुढे आपल्याला महत्त्वाचं सॉइलचा आता पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे नेक्स्ट स्लाईडपासनं. तर सॉइल ची सॉइलला म्हटलं जातं फेज सिस्टीम. सॉइल ही एक फेज सिस्टीम आहे आणि त्या फेजचा आता आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे. तर ही आहे जी फेज सिस्टीम, ती आपण ह्या याच्यामध्ये कवर करणार आहोत. तर सॉइल इज नॉट अ कोहरंट सॉलिड मटेरियल लाईक स्टील अँड कॉन्क्रीट बट इज अ पर्टिक्युलेट मटेरियल. आता बघा, ह्या पहिल्या सेंटेन्समध्ये मेन्शन काय केले, सॉइल इज नॉट अ कोहरंट सॉलिड मटेरियल. कोहरंट म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये एकच मटेरियल नाही आहे. सॉइल हे पर्टिक्युलेट मटेरियल ज्याच्यामध्ये वेगवेगळे कन्स्टिट्युएंट्स ॲड असतात, मल्टिपल कन्स्टिट्युएंट्स. बरोबर. आणि ही एक नेचरमध्ये एक्झिस्टन्स आहे ज्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स पण आहेत, लिक्विड पार्टिकल्स पण आहेत आणि गॅसियस पार्टिकल्स पण आहेत. म्हणजेच काय, ती तिच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे मटेरियल्स किंवा कन्स्टिट्युएंट्स ॲड आहेत. बरोबर. म्हणजेच काय, सॉइल ही होमोजिनियस नाही आहे तर हेटेरोजिनियस आहे. होमोजिनियस म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त एकच पार्टिकल असतो त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. एकाच पद्धती एकाच पार्टिकल्स असतील एकाच टाईपचे तर त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. आणि ज्या पदार्थामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स एकत्र असतात त्याला आपण हेटेरोजिनियस म्हणतो. मग हेच पहिले सेंटेन्समध्ये सांगायचं होतं, सॉइल इज नॉट अ कोहरंट सॉलिड मटेरियल लाईक स्टील आणि कॉन्क्रीट बट इट इज अ पर्टिक्युलेट मटेरियल. बरं, बघा, मग त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स असतात. सॉलिड पार्टिकल म्हणून कोणकोणते सॉलिड पार्टिकल असतात, त्याच्यामध्ये मिनरल ग्रेन असतात आणि रॉक फ्रॅगमेंट्स असतात. विथ त्याच्यासोबत पाणी असतं मातीमध्ये आणि हवा असते. बरोबर. आणि ही हवा काय कशाच्या मार्फत म्हणजे कशाच्या माध्यमात असते, व्हॉइड्सच्या माध्यमात असते. पार्टिकल्समधली जी पोकळ जागा असते त्या पोकळ जागेमध्ये हवा असते. ओके. द वॉटर आणि एअर कंटेंट्स आर रेडिली चेंज्ड बाय चेंजेस इन ॲम्बियंट कंडिशन्स अँड लोकेशन्स. आता म्हणजे सांगायचं ठरलं तर काय, आता कोहरंट सॉलिड मटेरियल म्हणजेच काय, एक फिक्स्ड प्रमाण नसतं. जसं स्टील आणि कॉन्क्रीटमध्ये मटेरियलचं प्रमाण ठरलेलं असतं तसं मातीमध्ये नाही. मातीमध्ये हे जे तीन कन्स्टिट्युएंट्स असतात, सॉलिड पार्टिकल वॉटर आणि एअर, ह्या तिघांचं प्रमाण सारखं नसतं. प्रत्येक ठिकाणी गेलं तर सॉलिड पार्टिकल पाणी आणि हवेचं प्रमाण हे कमी जास्त असतं, वेगवेगळं असतं. म्हणून तिला म्हटलं जातं पर्टिक्युलेट मटेरियल. ओके. मग त्यामुळे हे तीन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तिच्यामध्ये असतात म्हणून तिला म्हटलं जातं थ्री फेज सिस्टीम. ठीक आहे. ॲज द रिलेटिव्ह प्रपोर्शन्स ऑफ द थ्री फेजेस व्हॅरी इन एनी सॉइल डिपॉझिट. कोणत्याही सॉइल डिपॉझिटमध्ये हे जे तीन फेजेस आहेत, तीन फेजेस कोणते, सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. सॉलिडमध्ये काय येतं, मिनरल आणि रॉक फ्रॅगमेंट्स. लिक्विडमध्ये काय येतं, वॉटर
आणि बाकीचे जे काही डिपॉझिट्स असतील, मिनरल गॅस सॉरी लिक्विड डिपॉझिट्स, म्हणजे तुमचं ऑइल असेल किंवा बाकीचे डिपॉझिट्स असू शकतात, फॉसाईल फ्युएल डिपॉझिट्स असू शकतात, आणि गॅसेसमध्ये काय येतं, हवा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असू शकतात मातीमध्ये. मग हे जे तीन फेजेस असतात ते वेगवेगळ्या सॉइल डिपॉझिट्समध्ये वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, वेगवेगळे सॉइल डिपॉझिट म्हणजे काय, अल्युवियल सॉइल असेल, कोलुवियल सॉइल असेल, मराईन डिपॉझिट्स असतील, लेक डिपॉझिट्स असतील, विंड डिपॉझिट्स असतील, हे वेगवेगळे टाईपचे सॉइल डिपॉझिट्स आहेत. तर प्रत्येक टाईपच्या डिपॉझिट्समध्ये सॉलिड लिक्विड गॅसियसचं प्रमाण, म्हणजेच आता आपण सॉलिड लिक्विड गॅसियस न म्हणता थ्री फेज म्हणणार आहोत, तर त्यात थ्री फेजेसचं प्रमाण काय असू शकतं, व्हॅरी असू शकतं. इट इज युजफुल टू कन्सिडर अ सॉइल मॉडेल विच विल रिप्रेझेंट दीज थ्री फेजेस डिस्टिंक्टली अँड प्रॉपरली क्वांटिफाय द अमाऊंट ऑफ ईच फेज. मग हे मातीचं हे तीन फेजेस समजून घेण्यासाठी एक मातीचं मॉडेल तयार करणं फार गरजेचं आहे, ज्याच्यावरून आपण हे तीन फेजेस आणि त्यांचं अमाऊंट किंवा क्वांटिटी आपण प्रॉपरली आणि एकदम स्पष्टपणे समजून घेऊ शकतो. आणि मग एक स्कीमॅटिक डायग्राम दाखवली जाते जिच्यामध्ये हे तिन्ही फेजेस दाखवले जातात इन टर्म्स ऑफ वेट आणि व्हॉल्यूम सिम्बॉल्स फॉर सॉइल सॉलिड वॉटर आणि एअर. तर त्या डायग्रामला म्हटलं जातं थ्री फेज सिस्टीम. ओके, आणि त्या डायग्राममध्ये एअरचं वजन जे आहे आपण ते निग्लेक्ट करू शकतो, कारण हवेला तसं एवढं वजन नसतं. मग ती डायग्राम बघा पुढे. आता ॲक्च्युली तुमच्या बुकमध्ये ही डायग्राम नाही आहे, ही डायग्रामच्या ऐवजी हां ही डायग्राम्स तुम्हाला दिलेली आहे. थ्री फेज सिस्टीमची ही महत्त्वाची डायग्राम आहे, ही नॅचरल सॉईलची डायग्राम आहे आणि ही थ्री फेज सिस्टीमची डायग्राम आहे. ही महत्त्वाची डायग्राम तुम्हाला विचारली जाते एक्झाममध्ये. ठीक आहे, ही आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. आता कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण बाकीच्या ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्या बघूया. द कंपोजिशन ऑफ नॅचरल सॉइल मे इन्क्लूड डायवर्स कंपोनंट्स विच मे बी क्लासिफाईड इन टू थ्री लार्ज ग्रुप्स. ओके, सॉलिड फेजमध्ये तर मिनरल, सिमेंटिशियस अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स हे सगळे सॉलिड फेजमध्ये येतात. लिक्विड फेजमध्ये काय येतं, सॉइलच्या पाणी आणि डिझॉल्व सॉल्ट्स, आणि गॅसेस फेजमध्ये एअर आणि बाकीचे गॅसेस येतात. हे डायग्राममध्ये एक्सप्लेन केलेले बघा. ग्राउंड सरफेस आहे, ग्राउंड सरफेसच्या खाली सगळं पूर्ण मातीचं मास आहे. मग त्या मातीमध्ये काय काय असू शकतं, सॉलिड मटेरियल असतात. सॉलिड मटेरियलमध्ये काय येतं, मिनरल, सिमेंटिशियस पार्टिकल्स आणि ऑर्गॅनिक मटेरियल्स येतात. त्याच्या खालीमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा पण प्रवाह असतो, बरोबर, ॲक्विफर्स म्हणतो किंवा स्ट्रीम्स म्हणतो. मग त्या स्ट्रीम्समध्ये पाणी किंवा डिझॉल्व सॉल्ट्स असतात, तो पण कशाचा भाग येतो, मातीचा भाग येतो. दुसरी फेज झाली ती मातीची, आणि तिसरी फेज काय, गॅसियस. जमिनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं व्हॉइड्स असतात, बघा ह्या डायग्राममध्ये दाखवलेले ही गोल सर्कल दाखवले, जिथं जिथं सॉलिड पार्टिकल्स आहेत आणि त्या सॉलिड पार्टिकलमध्ये गॅप आहे, त्या गॅपमध्ये काय असते, हवा असते, पोकळ जागा असते, त्याला म्हटलं जातं व्हॉइड्स. व्हॉइड्स म्हणजेच काय, गॅप बिटवीन सॉलिड पार्टिकल्स. त्या गॅपमध्ये पाणी नाही आहे, म्हणजे कोणतंही लिक्विड मटेरियल जर नसेल तर मग त्या ठिकाणी काय असणार, गॅसेस मटेरियल असणार. त्या गॅपला म्हटलं जातं व्हॉइड्स, लक्षात असू द्या. व्हॉइड्स म्हणजे काय, गॅप बिटवीन सॉलिड पार्टिकल्स किंवा सॉइल पार्टिकल्स. मग त्या ठिकाणी हवा असते. मग तीन फेज समजले सॉइलचे ह्याच्यातनं. पुढे बघूया, बघा द स्पेस बिटवीन द सॉलिड्स आर कॉल्ड व्हॉइड्स. मागच बघितलं, सॉलिड म्हणजे सॉलिड पार्टिकल म्हणजे, आता बघा सॉलिड पार्टिकलमध्ये मग एक तर ते मिनरल असू शकतात किंवा ऑर्गॅनिक मटेरियल असू शकतात किंवा रॉक फ्रॅगमेंट्स असू शकतात, सेडिमेंट्स असू शकतात, काही असू शकतं. मग त्याला आपण थोडक्यात शब्द काय वापरणार आहोत आपण इथून पुढे, सॉलिड पार्टिकल्स म्हणणार आहोत, किंवा सॉलिड पार्टिकलच्या ऐवजी फक्त काय म्हणणार आहोत आपण आता इथून पुढे, सॉलिड. ठीक आहे, काय शब्द वापरणार आहोत, सॉलिड्स.
मग सॉलिड म्हणजे काय, सगळ्यांनी लगेच क्लिक करा. सॉलिड्स म्हणजे मिनरल्स किंवा रॉक पार्टिकल्स किंवा सेडिमेंट्स असतील वेगवेगळे, किंवा सिमेंटिशियस मटेरियल असेल जे जमिनीमध्ये असतं, ठीक आहे. तर ते फक्त लक्षात आणा. तेवढं सगळं म्हणण्यापेक्षा आपण फक्त शब्द वापरणार आहोत सॉलिड्स. मग त्या सॉलिड्समधला जो स्पेस आहे त्याला म्हटलं जातं व्हॉइड्स. वॉटर इज ऑफन द प्रीडॉमिनंट लिक्विड अँड एअर इज द प्रीडॉमिनंट गॅस. तर प्रीडॉमिनंट म्हणजे काय, सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण जास्त आहे जमिनीमध्ये, त्यामुळं प्रीडॉमिनंट म्हटलेलं आहे. मग लिक्विडमध्ये सगळ्यात जास्त प्रीडॉमिनंट काय आहे, पाणी. आणि गॅसेसमध्ये प्रीडॉमिनंट काय आहे, हवा, एअर, जे जमिनीमध्ये असतं. वी विल यूज द टर्म्स वॉटर अँड एअर इन्स्टेड ऑफ लिक्विड आणि गॅसेस. तर इथून पुढं आपण जे तीन फेजेसमध्ये होतं, तीन फेजेस कोणते, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मग सॉलिडला आपण सॉलिड म्हणणार आहोत, लिक्विडच्या ऐवजी आपण आता पाणी म्हणणार आहोत, आणि गॅसेसच्या ऐवजी आपण काय म्हणणार आहोत, एअर म्हणणार आहोत. हे तीन शब्द आपण आता पुढे यूज करणार आहोत, ओके. लिक्विडमध्ये लक्षात असू द्या, लिक्विडमध्ये काय तर पाणी किंवा बाकीचे ऑइल फ्युएल्स काय असतील जमिनीमधले ते येतात, पण त्या सगळ्यांना आपण फक्त एकच शब्द वापरणार आहोत पुढं स्टडी करण्यासाठी, वॉटर. गॅसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे खूप सारे गॅसेस असतात जमिनीमध्ये, पण गॅसेस हा शब्द वापरण्याऐवजी आपण काय म्हणणार आहोत आता, एअर, ठीक आहे. नेक्स्ट, मग थ्री फेज सिस्टीममध्ये बघा, माती ही जी आहे सॉइल कॅन बी पार्शियली सॅच्युरेटेड ऑर बी फुल्ली सॅच्युरेटेड ऑर परफेक्टली ड्राय. मग आता थ्री फेज सिस्टीमनंतर मातीचे तीन पद्धतीने काय होऊ शकतं, तीन कंडिशन्स असू शकतात मातीच्या. एक तर माती पार्शियली सॅच्युरेटेड असेल असू शकते, किंवा फुल्ली सॅच्युरेटेड असू शकते, किंवा परफेक्टली ड्राय असू शकते. मग पार्शियली सॅच्युरेटेड केव्हा म्हणायचं, माती आपली ही पार्शियली सॅच्युरेटेड आहे केव्हा म्हणायचं, जेव्हा मातीमध्ये फक्त हवा आणि पाणी असेल आणि सॉलिड, म्हणजे तिन्ही पण फेज असतील, सॉलिड पण असेल मातीमध्ये, पाणी पण असेल आणि हवा पण असेल, त्या कंडिशनमध्ये त्या सॉइलला काय म्हणणार आपण, पार्शियली सॅच्युरेटेड आहे. जेव्हा मातीमध्ये सॉलिड आणि फक्त पाणी असेल, बघा पुढं काय मेन्शन केलं आहे, नो एअर कंटेंट. म्हणजे एखाद्या मातीमध्ये जर हवाच नाही आहे पण त्या मातीमध्ये फक्त पाणी आणि सॉलिड पार्टिकल्स आहे, तर त्या सॉइलला आपण काय म्हणणार, फुल्ली सॅच्युरेटेड. आणि शेवटची परफेक्टली ड्राय म्हणजेच काय, की ज्या मातीमध्ये पाणी नाही आहे बिलकुल, पण फक्त काय, हवा आणि सॉलिड पार्टिकल आहे, तर त्या मातीला आपण काय म्हणणार, परफेक्टली ड्राय. तीन कंडिशन समजल्या, सॉइलच्या तीन कंडिशन्स असतात, पार्शियली सॅच्युरेटेड, फुल्ली सॅच्युरेटेड, परफेक्टली ड्राय. पार्शियली सॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यामध्ये तिन्ही फेजेस असणार, सॉलिड, लिक्विड, गॅसियस, म्हणजेच काय, सॉलिड, एअर आणि वॉटर. फुल्ली सॅच्युरेटेड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फक्त काय असणार, सॉलिड आणि वॉटर असणार, हवा नसणार. परफेक्टली ड्राय म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सॉलिड आणि हवा असणार, पाणी नसणार, ठीक आहे. इन अ सॅच्युरेटेड सॉइल ऑर अ ड्राय सॉइल द थ्री फेज सिस्टीम दॅट दज रिड्युसेस टू फेजेस ओनली ॲज शोन. मग बघा, हे ज्या दोन कंडिशन आहेत, परफेक्टली ड्राय आणि फुल्ली सॅच्युरेटेड, तर ह्या दोघांमध्ये काय येतं, मग सॉइलच्या फक्त दोनच फेजेस येतात, कोणत्या तरी दोन, एक तर हवा किंवा माती, किंवा पाणी आणि माती. मग त्यामुळं त्या दोघांना काय म्हटलं जातं, त्या दोन कंडिशनला टू फेज सिस्टीम म्हटलं जातं, बरोबर. पुढं बघूया आपण, बघा ही पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल आहे कारण हिच्यामध्ये माती पण आहे, पाणी पण आहे आणि हवा पण आहे. बघा माती कशाने दाखवलेली आहे, ब्राऊन कलरने दाखवली आहे. पाणी कशाने दाखवलं आहे, ब्ल्यू कलरने दाखवलं आहे. आणि व्हाईट जे आहे ते व्हाईट म्हणजे काय दाखवतंय आपल्याला, गॅप. गॅप म्हणजेच काय, तिथं हवा आहे. म्हणजे याच्यामध्ये तीनही फेज आहे मातीचे, म्हणून याला म्हटलं जातं थ्री फेज सिस्टीम. आणि ही सिस्टीम आहे थ्री फेज सिस्टीम, आणि सॉइलची कंडिशन कोणती, पार्शियली सॅच्युरेटेड. मग इथं थ्री फेज सिस्टीम व्यवस्थित स्कीमॅटिकली दाखवलेलं आहे, बघा हवा, पाणी
आणि सॉलिड पार्टिकल्स. ठीक आहे, ही आयडियलाइज्ड डायग्राम आहे थ्री फेज सिस्टीमची आणि ही नॅचरल आपण म्हणू शकतो नॅचरल सॉइलची डायग्राम आहे. कोणती? ही. आणि ही आयडियलाइज्ड थ्री फेज डायग्राम आहे. तुम्हाला जर विचारलं थ्री फेज डायग्राम ड्रॉ करा तर ही डायग्राम ड्रॉ करायची. पुढे येतं मग टू फेजेस सिस्टीम. आता बघा इथं बघा कंटेनर याच्यामध्ये हे झालं सॉलिड पार्टिकल्स म्हणजे सॉलिड पार्टिकल्स जे काय असतील ते आणि पाणी. इथं कुठं गॅप दिसतोय का? नाही, एअर नाही इथे. याच्यामध्ये मग किती फेजेस येतात सॉइलचे? फक्त दोनच फेजेस येतात, एक तर सॉलिड आणि दुसरं वॉटर म्हणजेच लिक्विड. मग इथं दोनच फेजेस असल्यामुळं ह्या कंडिशनला काय म्हणायचं? टू फेज सिस्टीम. सॉरी, ह्या सिस्टीमला काय म्हणायचं? टू फेज सिस्टीम मातीची. आणि कंडिशन कोणती मातीची? मग ही माती काय पूर्ण सॅच्युरेट झालेली आहे, कारण मातीमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप नाही आहे जो हवेने भरलेला आहे. जेवढे काही गॅप असतील मातीच्या कणांमधले तर ते सगळे गॅप कशाने भरलेले? पूर्ण पाण्याने भरलेले आहे, म्हणून ती माती झाली पूर्ण सॅच्युरेटेड सॉइल. आणि मग फेजेसमध्ये जर डायग्राम दाखवायची ठरली तर बघा वरती पाणी आणि खाली माती दाखवलेली, अशा पद्धतीने डायग्राम दाखवली जाते ही फेज सिस्टीममध्ये दाखवायची ठरल्यावर. ओके, तर ही झाली फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलची डायग्राम टू फेज सिस्टीम. पुढची टू फेज सिस्टीम कोणती येते? ड्राय सॉइल. बघा ड्राय सॉइलमध्ये बघा इथे बघा आता इथं सॉइल दाखवलेले सॉलिड पार्टिकल्स आणि त्यांच्यामधला जो गॅप आहे म्हणजे व्हॉइड्स आहेत तर ते व्हॉइड्स फक्त कशाने भरलेले? हवेने. हवा म्हणजेच पूर्ण ब्लँक दाखवलेले व्हाईट, बरोबर हवा. याच्यामध्ये पण किती फेजेस आहे? मग सॉइलच्या फक्त दोन फेजेस आहे, याच्यामध्ये एक फेज नाही आहे पाणी. म्हणून मग ह्या सिस्टीमला काय म्हणतो आहे आपण? टू फेज सिस्टीम. आणि कंडिशन कोणती सॉइलची? मग ड्राय सॉइल, बरोबर. याच्यामध्ये कुठलंही पाणी नाही, पाण्याचं एकही पार्टिकल किंवा थेंब नाही आहे, म्हणून ही सॉइल काय पूर्ण ड्राय सॉइल आहे. ठीक आहे, मग ड्राय सॉइल म्हणजेच काय? टू फेज सिस्टीम आहे, लक्षात असू द्या. मग आता बघा वेट आणि व्हॉल्यूमच्या मार्फत, वेट आणि व्हॉल्यूमचा सिम्बॉलचा वापर करून पूर्ण सॉइलचं जे रिलेशन आहे फेज रिलेशन ते ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आणि ही डायग्राम फार फार महत्त्वाची आहे, ही डायग्राम फार महत्त्वाची आहे. बघा पहिला लेअर दाखवला एअर, दुसरं वॉटर आणि तिसरं सॉलिड पार्टिकल. म्हटल्यावर ही कोणत्या टाईप कंडिशन आहे सॉइलची? पार्शियली सॅच्युरेटेड कंडिशन आहे. ठीक आहे, मग बघा इथं दाखवलं आहे व्ही ए. व्ही ए म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर. कुठून सुरू होतं? जिथून तिचा लेअर तयार होतो इथून तर या ब्ल्यू लाईनपर्यंत, तेवढं झालं व्हॉल्यूम ऑफ एअर. त्याच्या करस्पॉन्डिंग वेट ऑफ एअर त्याला दाखवलं जातं डब्ल्यू ए. हे बघा इथं डब्ल्यू ए दाखवलं आहे. ओके, डब्ल्यू ए. आता हवेला वजन नसतं म्हणून डब्ल्यू ए काय होणार? नियरली इक्वल टू झिरो होणार. ठीक आहे, पुढे बघा आता वॉटर. बघा ही सेकंड फेज, त्याच्या करस्पॉन्डिंग व्ही डब्ल्यू. व्ही डब्ल्यू म्हणजेच काय? त्या ब्ल्यू लाईनपासून सुरुवात होते तिथून तर जिथं संपते तिथपर्यंत काय असणार? त्या वॉटरचं व्हॉल्यूम असणार. त्याला मेन्शन केलं गेलं आहे व्ही डब्ल्यू, व्ही सफिक्स डब्ल्यू. व्ही डब्ल्यू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग बघा व्ही डब्ल्यू, सॉरी डब्ल्यू डब्ल्यू इथं दाखवलेलं आहे. डब्ल्यू डब्ल्यू म्हणजेच काय? वेट ऑफ वॉटर. कुठून सुरुवात होतं? ब्लू लाईनपासून, जिथं ब्लू लाईन संपते तेवढं झालं वेट ऑफ वॉटर. पुढं व्हॉल्यूम ऑफ सॉइल, सॉरी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, त्याला रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल व्ही सफिक्स एस. व्ही एस कुठून सुरुवात होते? जिथून ब्राऊन लाईन सुरू होते आणि ब्राऊन लाईन संपते, म्हणजे ब्राऊन पोर्शन आहे तिथून. आणि इकडं दाखवलेलं आहे डब्ल्यू एस. डब्ल्यू एस म्हणजेच काय? वेट ऑफ सॉलिड पार्टिकल्स, बरोबर. तेवढं काय आहे? वेट ऑफ सॉलिड पार्टिकल्स आहे. पुढचं टर्म येते व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, व्ही व्ही. ह्या ठिकाणी बघा व्ही सफिक्स व्ही. व्ही व्ही म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. आता लक्षात असू द्या व्हॉइड्स म्हणजेच काय? व्हॉइड्स म्हणजेच काय बघा,
व्हॉइड्स म्हणजे वॉटर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि व्हॉल्यूम ऑफ एअर. कारण व्हॉइड म्हणजे काय, सॉइल सॉलिड पार्टिकलमधली जी पोकळ जागा आहे ती, मग त्या जागेमध्ये एक तर पाणी भरू शकतं किंवा हवा भरू शकते किंवा दोन्ही भरू शकतं. म्हणूनच मग त्या दोघांचं व्हॉल्यूम मिळून काय तयार होतं, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड तयार होतं, लक्षात असू द्या. मग व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ एअर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. ती टर्म समजली. पुढची टर्म आहे व्हॉल्यूम ऑफ टी, व्ही टी. व्ही टी म्हणजे टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स इज इक्वल्स टू टोटल व्हॉल्यूम, व्ही टी. ठीक आहे, इकडे बघा. आता डब्ल्यू टी दाखवलेलं आहे. डब्ल्यू टी म्हणजेच काय, वेट ऑफ एअर प्लस वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ सॉलिड पार्टिकल्स. त्या तिघांचं वजन मिळून काय होतं, टोटल वजन तयार होतं. ठीक आहे, हे व्हॉल्यूम सिम्बॉल्स आणि वेट सिम्बॉल्स सगळ्यांना समजले. आणि हे एक रिलेशन समजलं, व्ही व्ही. व्ही व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ एअर ह्या दोघांचं वजन, सॉरी व्हॉल्यूम म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. ठीक आहे, आजच्या लेक्चरला एवढंच. थ्री फेज सिस्टीम म्हणजे काय, टू फेजेस सिस्टीम कोणत्या आहेत, फुल्ली सॅच्युरेटेड ड्राय सॉइल, पार्शली सॅच्युरेटेड कंडिशन्स, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि वेट सिम्बॉल्स आणि व्हॉल्यूम सिम्बॉल्स हे एक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट युनिटमध्ये, सॉरी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे पुढचं जे इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज आहेत किंवा रिलेशन्स आहेत ते आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. थँक्यू.